जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्ही थमनेलमध्ये बघितलं जसेल पोलीस भरतीबाबत एक अपडेट आलेली आहे एकंदरीत ती अपडेट आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा जो सर्वस्व कारभार चालतो तो कारभार वित्त विभागामार्फत चालतो आणि जो वित्त विभाग आहे याने कोरोनाच्या काळामध्ये जवळपास जेवढे पण सरकारी नोकर भरती होती त्याच्यावरती स्थगिती आणून दिली होती परंतु आत्ता कोविड नाईन्टीनचं प्रमाण पूर्णपणे बंद झाला आहे त्याच्यानंतर हळूहळू नोकर भरतीला सुरुवात झालेली आहे त्यापैकी कोणकोणत्या त्या पदाला वित्त विभागाने मंजुरी दिलेली आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजची आहे तारीख चार अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की सर उद्यापासून फॉर्म चालू होतील का उद्यापासून फॉर्म चालू होतील का असे अनेक विद्यार्थ्यांचे सकाळपासून मला कॉल येऊन गेलेले आहेत तर पहा मित्रांनो एकंदरीत ज्या पद्धतीने हालचाली चालू आहेत त्या पद्धतीने जर उद्यापासून फॉर्म चालू झाले असतील किंवा चालू होतील तर त्या संदर्भात आपल्याला न्यूजमध्ये न्यूज आलीच असती किंवा वर्तमानपत्रामध्ये बातमी नक्कीच आली असती परंतु असं काहीही झालेलं नाहीये पण ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे की पोलीस भरतीची जी काही तयारी आहे ती तयारी झालेली आहे बट फक्त वाट बघतोय आपण जी आर निघण्याची आणि अजूनपर्यंत तो जी आर बाहेर आलेला नाही तर मित्रांनो जे महाराष्ट्राचं वित्त विभाग आहे त्याने एम पी एस सीमध्ये जेवढे पण पदसंख्या रिक्त आहेत त्यापैकी शंभर टक्के पदे भरण्याचे मंजूर केलेले आहेत म्हणजे आता एम पी एस सीमार्फत मार्फत आता एम पी सीची जाहिरात पण निघाली तुम्ही बघितलंच असाल त्यामध्ये एम पी सीच्या एकूण रिक्त जागांपैकी जवळपास शंभर टक्के रिक्त पद भरण्याचे मंजूर दिलेली आहे त्यानंतर उरलेला जो आपला विभाग आहे आपला विभाग म्हणजे पोलीस ओके तर पोलीस भरतीसाठी सुद्धा पन्नास टक्के रिक्त जागा भरण्याचे आदेश किंवा भरण्याची परवानगी वित्त विभागाने दिलेली आहे तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जवळपास वीस हजार पोलिसांची भरती होणार आहे कारण रिक्त जागाच तेवढ्या आहेत मित्रांनो त्यापैकी या वीस हजार पदासाठी वित्त विभागाने पण मंजुरी दिलेली आहे त्याच्यानंतर मंत्रिमंडळाने देखील मंजुरी दिलेली आहे त्या वीस हजारपैकी सात हजार, हजार दोनशे एकतीस पदाची भरतीची जाहिरात येत्या आठवड्यामध्ये किंवा एवढ्या काही दिवसांमध्ये लगेच येण्याची शक्यता आहे म्हणजे जे काही पहिला टप्पा आहे सात हजार दोनशे एकतीस पदांची भरती हे शंभर टक्के होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये नो डाऊट कारण अजून पण काही विद्यार्थ्यांना वाटते आहे की जाहिरात आली नाही अजून परीक्षा होणार नाही किंवा भरती होणार नाही तर हा गैरसमज आहे भरती होणार आहे फक्त मित्रांनो थोडंसं तुम्हाला वेट करावं लागेल कारण रोज नवीन नवीन नवी अपडेट चालू आहेत आणि काही अडथळा देखील येत आहेत छोट्या मोठ्या गोष्टी असतातच सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत पडतात असं नाही आहे त्या अडथळा थोड्याशा आहेत जास्त नाही त्या पोलीस भरती जाहिराती संदर्भात मंत्रिमंडळामध्ये मीटिंगा चालू आहेत बैठका चालू आहेत सगळ्या काही गोष्टी आहेत सगळं काही रेडी प्रकरण झालेलं आहे फक्त जाहिरात येण्याचं बाकी आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही लक्ष विचलित न करता फक्त अभ्यास आणि मैदानी चाचणे याच्यावरती फोकस करा नक्कीच तुमचा यावर्षी सिलेक्शन झाला पाहिजे याच पद्धतीने तुमची तयारी करा तर ओके मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच मला अपडेट द्यायची असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूयात आणि जर तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची असेल तर आपण युवो अॅकॅडमी या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून संपूर्ण पोलीस भरतीची तयारी करून घेत असतो यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर असतात डेली पंचवीस मार्काची टेस्ट असते आणि आठवड्यातून एकदा शंभर मार्काचा पेपर असतो जर तुम्हाला ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे तुम्ही डायरेक्ट ॲप डाउनलोड करू शकतात किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्स परचेस करू शकतात तर ओके मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद